पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही जुळे सोलापूर इथं पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे. सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात तसंच मंगलमय वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान सोलापुरातील श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही भगवान श्री वेदव्यास गुरुपौर्णिमा महोत्सवाअंतर्गत रविवारी 21 जुलै रोजी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ही माहिती डॉक्टर नवनाथ लोंढे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. जुळे सोलापुरातील न्यू चंद्रलोकनगर कुबेर लक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र इथं सकाळी 8 ते दुपारी 1 या दरम्यान हा दर्शन सोहळा होणार आहे. तालाबाप्रमाणे यावर्षी भगवान वेदव्यास गुरुपौर्णिमा रविवार दिनांक 21 जुलै 2024 या दिवशी संपन्न होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील भगवान वेदव्यास समवेत समस्त गुरुमंडलाचे पूजन करून उपस्थितांना दर्शन आणि आशीर्वाद देत असतात. परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा हा दर्शनाचा सोहळा रविवार दिनांक 21 जुलै 2024 या दिवशी श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र इंडियन मॉडेल स्कूलजवळ चंद्रलोकनगर जुळे सोलापूर या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरम्यान या दर्शन सोहळ्यात पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या 2 नूतन ग्रंथांचं प्रकाशनही करण्यात येणार असून श्री सद्गुरू भक्तगणांनी साधक साधिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहनही डॉक्टर नवनाथ लोंढे यांनी केलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे 2 नूतन ग्रंथ प्रकाशित होत आहेत. वासुदेव भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवद्गीतेवरील 9व्या अध्यायावर परमपूज्य श्री गुरुदेवांनी गीतार्थ संजीवनी नामक टीका हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होत आहे. तसेच गणेश यंत्रोपासनेवर आधारित असलेला श्री एकाक्षरी गणेश यंत्र रहस्य प्रकाश हाही ग्रंथ या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशित होत आहे. दरम्यान मागील वर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त असंख्य श्री सद्गुरू भक्तगणांनी आणि साधकांनी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यंदाच्या वर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचं दर्शन घेता येणार असल्यानं श्री सद्गुरू भक्तांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.